आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ दूध संघ. गोकुळ देशातील एक आदर्श सहकारी संस्था म्हणून नावलौकिक आहे, असे प्रतिपादन विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी केले. प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये डॉक्टर महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग या पदावरती पदोन्नती झाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे होते. सत्कारावेळी बोलताना डॉक्टर महेश कदम म्हणाले की आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ असून गोकुळचा उल्लेख देशभरात सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आवर्जून केला जातो. गोकुळमधील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगला समन्वय असून प्रत्येकाला गोकुळ ही आपली संस्था आहे अशी भावना या ठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळेच आज गोकुळ प्रगतीपथावर आहे. उपनिबंधक दुग्ध या पदावर कार्यरत असताना गोकुळ सोबत काम करताना खूप अभिमान, आनंद आणि समाधानाचा प्रत्यय आला. आज पदोन्नतीने नव्या पदावर रुजू झाल्याबद्दल या सत्कार प्रसंगी तोच अभिमान वाटत आहे. माझा गोकुळ सोबतचा असलेला ऋणानुबंध यापुढेही असाच सुरू राहील. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की दूध उत्पादक, शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकार्यातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉक्टर महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासन स्तरावर सर्वोत्तोपरी मदत व मार्गदर्शन करावे. यावेळी त्यांना गोकुळ परिवारातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अमरितसिंह घडगे, बाळा सुखाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर. वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही. नाम घेता पुकार गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.